बस तुम्ही बघाल तर इकडे थोडस क्लीनअप चालू आहे या जागेवरती, आणि जी बोर गाडी आहे ती समोर आहे, समोर तिकडे आता आहे. प्लॅन असा आहे की रिवर्समध्ये येणार आणि अशी घालणार इकडे पण असं जाऊन. त्यांचा जो हेड आहे तो मग पाटणा तिकडे तिकडे जे आहे तिकडे करणार. आता ते सगळं साफसफाई करतात. तर त्याला ट्रक जो आहे तो आता इलेवासा रिवर्स घेत आहेत. आता या साईडने बघूया कसं काय करतात. गेला आतमध्ये गेला बघा. आता इकडनं ती लोक ती होज जो आहे होज वरती असा त्या साईडने तिकडे घेऊन जाणार असा प्लॅन आहे. तर नमस्कार मंडळी, आता आपण आपल्या जे काम आहे ते काम करायला आलेलो आहोत. आणि तुम्ही बघाल पाठी बघाल तर आम्ही काम असं आहे की आजचा बेत की आमची जी जागा आहे खेरडी जे गाव आहे श्रीवर्धनवरनं 5 किलोमीटर अंतरावरती आहे तिकडे आज आम्ही बोरिंगचं पाणी म्हणजे बोरवेल बांधायला इकडे आलेलो आहोत. तर विनीत बोरवेल म्हणून जे माणगावचे जे ओव्हरऑल त्यांच्याशी आम्ही संवाद साधला, सुरभीने सगळं निगोशिएशन वगैरे केलं आणि आता त्यांनी ते मशीन म्हणजे त्यांची जी गाडी जी आहे तिकडे लावलेली आहे, तिकडनं ते पाईप वगैरे करून इकडे काम चालू आहे. आता थोडंसं नंतर पाणी एकदा आलं, एक ॲडिशनल पाणी जे खणायला लागतं ते आलं, त्याच्यानंतर 1-2 तासामध्ये ते ड्रिलिंग त्यांची कम्प्लीट होऊन पाणी तिथं खणून देणार. तर काय सुरभी काय म्हणताय तुमचं काय? नाही आता त्यांचं सगळं फिटिंग मशीनरी तो होईपर्यंत आम्ही इथे खुर्ची घेऊन इथे शेजारी एक आहे ओळखीचे परिचयाचे त्यांच्याकडून खुर्ची घेऊन ते आंब्याच्या झाडाखाली बसलो आहे सावलीमध्ये. जरा खूप ऊन आहे आता. मग ओव्हरऑल तुमचं काय म्हणजे कसं तू हे केलंस म्हणजे बोरवेलचं काय? आपल्याला माहिती नाही आहे, मुंबईची माणसं आहेत. नाही काहीच माहिती नव्हती. इथे माझा आत्तेभाऊ आहे नरेश बोरकर आणि हे इकडचे शेजारी आहेत योगेश पाटील आणि ते बोरवेलवाले विनीत बोरवेलवाले त्यांच्याशी सारखं फोनवर बोलून थोडी माहिती करून मग आता इथे आत आलो आहे. आता माझा आत्तेभाऊ आले ना त्याने खूप मदत केली, आता तो गेला आहे, आता आम्ही बसलोय. त्यांचं फिटिंग झालं का मग जरा पूजा करू आणि काम चालू करणार ते लोक. तर तुम्हाला पण दाखवू लाईव्ह कशी बोरवेल करतात आणि जे पाणी लागल्यानंतर काय प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर एक ॲग्रिकल्चर टाईपचं मीटर बसवायला लागतं, तर त्याची पण जी प्रोसिजर आहे ती आम्ही सांगू. ओव्हरऑल जनरल काय असतं, किती खर्च लागतो काय वगैरे, आणि इकडचं पण नंतर एक अंदाजन किती खर्च लागला आम्हाला काय वगैरे ते कोटेशनचं ब्रेकअप वगैरे देऊ आम्ही. सो दॅट तुम्हाला पण जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला आयडिया येईल अप्रॉक्सिमेटली करंट ह्याच्यामध्ये किती खर्च येतो काय होतो आणि जी प्रोसेस आहे ती कशी असते ती. तर बघूया. आता नियोजन असं आहे की ही जी आहे ही आपली आहे बोरिंगचा जो त्यांचा स्टँड आहे तो, आणि तसा जो वायर तिकडे गेलेली आहे हायड्रॉलिक तो जो माणूस तिकडे घेतो आहे तिकडनं जो प्रेशर येणार आणि हे असं इकडे येणार आणि ह्याचे आहेत हे सगळे त्यांच्या ड्रिलिंग पाईप्स आहेत. आणि आता आम्ही पूजा करणार इकडे आणि बघणार. पण आता तुम्ही बघितलं तिकडे तर रीतिवत पूजा आम्ही केलेली आहे काम चालू करण्याचे. तर काम करताना जे पाणी लागणार होतं
ते आम्ही लगेचच 1,000 लिटर आमचे जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडनं ते पाणी मागवलं आणि मग काम चालू झालं. तर आता इकडे तुम्ही बघाल त्यांनी बीट बेस जे आहे ते सेटअप केलं, त्याचं बीट सेटअप केलं आणि नंतर थोड्या वेळाने बोरिंगचं बोरवेल मारायला चालू झालं. तर आता तुम्ही बघाल तर बोरिंगचं ड्रिलिंग चालू झालेली आहे आणि थोड्याच वेळाने जो जी लाल माती आहे ती लागली आणि हळूहळू ती लोक हॉलपर्यंत ड्रिल करत गेले. तर आता ते जे पाणी जे आहे ते जरासे मिक्स करतात तिकडे, म्हणजे तो पाणी जो आहे तो ॲज अ लुब्रिकेंट ॲड करतो आणि ड्रिलिंगला मदत करतो. आता इथे काय झालं आहे, पाणी आम्हाला लागलेलं आणि थोडंसं आम्हाला डिसिजन घ्यायला लागला की अजून खोल करायचं की नाही करायचं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्येच भागामध्येच बघू होता. आता ही लोकं काय करत आहेत, जे बीट असेल ते काढतायत आणि तो जो केसिंग गेपिंगचा जो पाईप्स आहे त्याला परत टाकणार आणि परत ड्रिल करणार. तर तुम्ही बघितलं ड्रिल करताना आता कसं आहे, माती जी आहे ती खालनावरती बाहेर येते. मगर ये होल क्यों मारते हो आप लोग? पानी के लिए है ये, क्योंकि ऊपर जो मिला ना पानी हाँ वो नीचे जाएगा, जमा होगा पानी. अच्छा, यानी ये अटकाने के लिए नहीं है आपका? नहीं, नहीं। ये तो आपका बोरो पानी नहीं लगा तो ये आपको ऊपर का पानी मिलेगा. तो तुम्हें बगल ही जी पाइप है, यहाँ पाइप ला ड्रिल मार रहे है पानी आता ठीक है चलने आणि नंतर 20 फुटाचं एक पाईप आहे ते आता खाली टाकणार असं आहे आपला. तो तसे होल पडले त्याने, म्हणजे तिकडनं पाणी असं म्हणजे त्याला बाहेर पडायला जागा मिळणार असं. आवाज येतो पाहता हे तसं नाही, पण आता हे फटकन खाली गेल्याने स्लिप झालं तर कुठे आता ते हे लावत होते काय काय म्हणतात त्याला फेविक्विक सारखं. काय करतो माहितीये काय, प्लास्टिक मी त्याला तो वितळवतो बेसिकली. ओके ओके आता हे कसं दाखवायचं त्याला, व्हिडिओ कॉल करून दाखवायला तू बघतोय ना आता त्याला काय ते व्हॉट्सअप मध्ये एवढे क्लॅरिटी नाही येणार. सर मी दिसते का तुला फक्त थांब इकडे हे कर ना. तर आता तिकडे तुम्ही बघाल तर तो जो पाईप आहे जो केसी कॅबिनचा पाईप आहे तो तिकडे हळूहळू आतमध्ये घालत आहे. हा जो पाईप आहे ना कुठला तरी तो 20 फुटाचा एक, हा 20 फुटाचा एक पाईप आहे, असे 55 फूट लागणार, म्हणजे 3 पाईप साधारण. आणि आपण म्हणाला वरती 3 फूट ठेव, म्हणजे 7 फूट ह्याचे गेले आणि ते आधी काय 40 फूट 50 फूट झालं ते
ते आता सोल्युशन नव्हतं परत काय दीडशे फूट नाही का बाबा एकशे काय तू काय पण दुसरा बीट टाकला का दुसरा बीट टाकतोय आता आणि खाली जे आहे ते पाईप आहे तो पाईपच्या आतमध्ये टाकतोय ते आता हे जे बाहेर येतं ते काय आतमधलं पाणी आहे का काय सगळ्या पासून आले रे लोक झाले असतील 30-40 मिनिटं झाली असतील हे पाणी आता असं तुम्ही बघितलं तर लागलेलं आहे जास्त खोल नाही आहे तरी पण असं लागलं आहे पाणी आता ते खालचं पाणी जे आहे ते बाहेर काढून हे करतोय आता त्या बाटलीमध्ये आपण भरून घेतो आणि आता आता हे जे पाणी आहे ते मसूल वगैरे ना गाळ आहे गाळ बसेल ते ड्रिलिंग बीट आहे ड्रिलिंग मेन जो ड्रिलिंग बीट आहे तो हा ड्रिलिंग बीट लोक काढतात साईडला ठेवतात त्यांचं आता मशीन सगळी बंद झाली ट्रक पण त्यांचा बंद झाला काम संपलं हा त्यांचा जो मेन हेड जो आहे तो आता त्यांची काढण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आवाज तर आला डुबुक कन पाणी हे दिसते बघ ना काय करणार गरम करणार त्याला एक्सपांड करणार त्याला त्याला फक्त बंद करणार त्याला कॉलर तर आहे ऑलरेडी खाली त्या वरण कव्हर नाही करणार का वरणच कव्हर करत नाही वरून म्हणजे हा होल पण पॅक करणार ना आणि ते होल मध्ये कोणते द्यायचं ते बेसिकली काय आहे ते पीव्हीसी म्हणजे प्लास्टिक आहे ना ते काय कसं पण त्याला कसं पण मोल्ड होत होतो आता खालचा जो आहे तो म्हणजे तो ऑलरेडी मोठाच आहे ना तो त्याच्यावर ठेवणार फक्त हां तो कोणी काढला पण झाला ना कोण काढणार आहे आता उदय तुम्ही काढताना तुम्हाला पण निघाला तर बरं आहे ते कसं का हा फक्त हे कशासाठी येतं होल चिटकायला ते थंड झाला ना थंड झाला की ते हे होणार ना त्याचा शेप आहे तो आता जो असा आहे तसाच राहणार तो आता तिकडचं पाणी किती फुटावर लागेल त्यांनी सांगितलंय साधारण नाही त्यांना काय समजतं नाही ना त्यांना पाटील आलेली ना हॅलो अरे मी गावाला आली आता जसं हलवून बसवते ना तसंच हलवून तर आता आपली बोरिंग काढून झालेली आहे आणि जे पाईप जे आहे ते फिटिंग पण झालेलं आहे